टाइप्स ऑफ व्हाईट कलर स्कीम्स. आपण व्हाईट कलर क्राईम बघितले होते मागच्या लेक्चर मध्ये. आता स्कीम्स स्कीम्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिले आहे ऍडव्हान्स फी स्कीम. ऍडव्हान्स फी स्कीम मध्ये ऍक्टर इंड्यूस विक्टम टू गिव्ह हिम सम टाइप ऑफ ऍडव्हान्स फी इन रिटर्न फॉर फ्युचर बेनिफिट. द फ्युचर बेनिफिट नेव्हर ऑकर्स अँड विक्टम नेव्हर रिसीव्ह द ऍडव्हान्स फीडबॅक. एखादी स्कीम सांगून किंवा कोर्स सांगून त्या पर्सन कडून ऍडव्हान्स फी जी आहे तर ती कलेक्ट केली जाते. आणि तशा पद्धतीची कुठलीही स्कीम जी आहे तर ती एक्झिस्टच नसते. त्याच्यामुळे त्याला जे पैसे परत मिळण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे अशा पद्धतीने फसवणूक केली जाते. दुसरं आहे एअरपोर्ट स्कॅम. एअरपोर्ट स्कॅम मध्ये जो पर्सन आहे तर तो काय करतो की एखादं विक्टम आहे त्याला अप्रोच करतो, मनी म्हणजे चेंज नाही येत सांगतो आणि त्याच्याकडून मनी बरो करतो आणि चेंज घेऊन येतो सांगून पुन्हा येत नाही. ठीक आहे, म्हणजे त्या विक्टम कडून मनी घेतो आणि ते त्याला पुन्हा मिळत नाहीत. त्याच्यानंतर ऑटो रिपेअर. ऑटो रिपेअर मध्ये ऍक्टर जो आहे तर तो ऑटो रिपेअर शॉपच्या इथे फेऱ्या मारत बसतो, घुटमळतो, की जेणेकरून कुठल्या पर्सनची ऑटो जी आहे तर ते रिपेअर होऊन तो आता तिथून बाहेर पडणार आहे. ठीक आहे, आणि त्याला अप्रोच करतो, त्याला काहीतरी काढणं सांगतो, त्याला ऑफ ड्युटी वर्क कर म्हणून सांगतो, थोड्या पैशामध्ये काम थोड्या पैशामध्ये ट्रॅव्हल करायला कन्व्हिन्स करतो. ते म्हणजे आपण म्हणतो ना की ओळखीचा फायदा जसा घेतला जातो की इथेच इथपर्यंत जरा लिफ्ट दे किंवा इथपर्यंत जरा सोड म्हणून सांगितलं जातं त्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर थोडंच कॅमेरा सांगून खूप ठिकाणी फिरून त्या ऑटोचं बिल खूप झाल्यानंतर त्याला थोडेसे पैसे देऊन तिथून निघून जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे चेक किटिंग. बँक अकाउंट इज ओपन विथ गुड फंड्स अँड रॅपोर्ट इज डेव्हलप विथ बँक. ऍक्टर ऑर देन डिपॉझिट्स अ सिरीज ऑफ बॅड चेक्स बट प्रायर टू देअर डिस्कवरी विथड्रॉज फंड्स फ्रॉम द बँक. बँकेत अकाउंट ओपन करतो, चांगल्या पद्धतीने अकाउंट डेव्हलप मेंटेन करतो, बँकेशी चांगले रिलेशन मेंटेन करतो आणि त्याच्यानंतर त्या डिपॉझिट्सवर किंवा ते डिपॉझिट्स दाखवून बाकीच्या लोकांकडून पैसे घेणं असेल किंवा स्कीम्स ज्या आहेत तर त्या घेत असतो. आणि नंतर जेव्हा ते पे करायची वेळ येते तेव्हा ते अकाउंट मधून सगळे पैसे फंड्स जे आहेत तर ते विड्रॉ करतो. त्याच्यानंतर आहे कुपन रिडम्शन. कुपन रिडम्शन मध्ये मॅन्युफॅक्चररने कुठल्याही पद्धतीचं कुपन जे आहे तर ते तयार केलेलं नसतात. आपण कुपन्स जे बघतो तर रेस्टॉरंटचे कुपन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात, पण काही मॅन्युफॅक्चरर जे आहेत तर त्यांचे कुपनच नसतात किंवा तसे खोटे कुपन्स बनवले जातात आणि ते सेल केले जातात किंवा त्याच्यावर परचेस केलं जातं ते कुपन्स यूज करून. नेक्स्ट आहे डिक्शनरी ऍडव्हर्टायझिंग, सॉरी डिरेक्टरी ऍडव्हर्टायझिंग. डिरेक्टरी ऍडव्हर्टायझिंग मध्ये फोनच्या डिरेक्टरीज होत्या. BSNL लँडलाईन जेव्हा आपण यूज करायचो तर त्याच्या डिरेक्टरीज असतात, तर त्याला येलो पेजेस सुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी खोट्या ऍडव्हर्टाइजमेंट किंवा सेल्स रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट द्यायच्या आणि त्याच्यामध्ये लोकांना इन्व्हेस्ट करायला लावायचं आणि तिथून पसार व्हायचं. नंतर ते त्या फोनवर कॉल केल्यात तर ते फोन्स लागत नाहीत. त्याच्यानंतर आहे फॉर्च्युन टेलिंग. फॉर्च्युन टेलिंग मध्ये इमोशनल अपील केलं जातं, काहीतरी इमोशनल स्टोरीज सांगितल्या जातात आणि विक्टम कडून पैसे उकळले जातात. ठीक आहे, की कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालाय सांगितलं जातं, पैसे नाही आहेत आणि पैसे बॉरो केले जातात त्या विक्टम कडून
आणि त्याला फसवलं जातं. त्याच्यानंतर आहे जिप्सीज. जिप्सीज मध्ये केस सांगते की समजा बँक मध्ये एखादा पर्सन पैसे डिपॉझिट करायला आला असेल किंवा पैसे विड्रॉ करायला आले असेल, तर त्याची जशी बॅग आहे, ठीक आहे, तशी सेम बॅग जी आहे तर ती कॅरी करतो ऍक्टर, आणि त्या बॅग्स ज्या आहेत तर त्या स्विच करतो. म्हणजे रिकामी बॅग जी आहे तर ती त्या विक्टमकडे जाते आणि विक्टमची पैशाने भरलेली बॅग त्या पर्सनकडे येते. आता हे तुम्ही मूवीज मध्ये बघितलं असेल. त्याच्यानंतर आहे होम इम्प्रूव्हमेंट. होम इम्प्रूव्हमेंट मध्ये एखाद्या होम रिपेअर सर्व्हिसेसच्या युनिफॉर्म किंवा आयकार्ड जे आहे तर ते घातलं जातं. घरामध्ये काहीतरी काम आहे, घरातून फोन आला होता असं सांगून त्या घरामध्ये जाऊन तिथले जे एक्सपेन्सिव्ह आयटम्स जे आहेत, म्हणजे गोल्ड असेल, ज्वेलरी असेल, मनी असेल, तर ते रिमूव्ह केले जातात, चोरले जातात. त्याच्यानंतर इन्फेरियर इक्विपमेंट. इन्फेरियर इक्विपमेंट मध्ये पर्सनची गरज बघून वस्तू ज्या आहेत तर त्या खूप हाय प्राइसला विकल्या जातात त्या त्या वेळेला, ठीक आहे. म्हणजे समजा आपण ट्रॅव्हलिंग मध्ये आहोत, असा विचार करा की तुम्ही राजस्थान साईडला असाल समजा, आणि तिथे तुमच्याकडचं पाणी संपलंय, ठीक आहे. एखाद्या पर्सनकडे ते पाणी असेल तर पाण्याची प्राइस आपण 1 लिटरची 20 रुपीज पे करतो, ठीक आहे. तीच प्राइस तो 100 रुपीज सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे त्या वेळेची गरज बघून त्याच्या प्राइसेस ज्या आहेत तर हाय कॉस्ट ज्या आहेत तरी त्या कॉस्ट जी आहे तरी ती हाय केली जाते. त्याच्यानंतर आहे जमॅकन स्विच. जमॅकन स्विच मध्ये एखाद्या पर्सनला कुठल्या तरी गोष्टीमध्ये, कुठल्या तरी बोलण्यामध्ये गुंतवलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यातले किंवा आता इथे प्रॉस्टिट्यूटचं एक्झाम्पल दिलंय की प्रॉस्टिट्यूटचा ऍड्रेस सांगितला जातो, तिथे तो पर्सन जातो आणि मग त्या पर्सनकडचे सगळे पैसे जे आहेत तर ते चोरले जातात. त्याच्यानंतर आहे लँड फ्रॉड. लँड फ्रॉड सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्याच्याच नावावर जमीन असते आणि पर्सन जो आहे की जो ऑथराइज पर्सन नसतो तो पर्सन ती लँडचा सगळं व्यवहार करतो, ठीक आहे. म्हणजे लँड ओनर जो आहे तर त्याला ह्याबद्दल काहीच माहिती नसतं आणि मधल्या मध्ये पैसे जे आहेत तर तो ऍक्टर जो आहे तर तो पैसे घेऊन पळून जातो. त्याच्यानंतर आहे ऑडोमीटर फ्रॉड. कार ज्या आहेत की ज्या सेकंड हँड कार सेल केल्या जातात तर त्याच्यामध्ये ऑडोमीटर फ्रॉड केले जातात. आपण माइल्स जे चेक करतो की किती किलोमीटर रनिंग झालंय कारचं, तर ते मॅनिप्युलेट केलं जातं आणि ते कमी दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर त्या कार सेल करताना रनिंग कमी आहे त्याच्यामुळे हाय प्राइसला त्या विकल्या जातात. त्याच्यानंतर आहे पिगियन ड्रॉप. म्हणजे कबुतराची शीट जी आहे तर ती त्या विक्टमवर पडली आहे असं त्याला सांगितलं जातं. ऍक्टर हे सांगतो त्या विक्टमला. त्याच्यानंतर ऍक्टर काय करतो की त्याचं लक्ष पूर्ण त्या क्लीन करण्यामध्ये जातं किंवा त्याच्या हातातली बॅग जी आहे तर तो त्या पर्सनला देतो आणि त्यावेळेला तो पर्सन आहे जो ऍक्टर आहे तर तो निघून जातो ते पैसे घेऊन. त्याच्यानंतर आहे पोलीस इम्प्रेशन. पोलीस इम्प्रेशन मध्ये बँक अकाउंट जे आहे किंवा
बँक मध्ये फ्रॉड झालाय, बँक मध्ये बँक अकाउंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं सांगितलं जातं विक्टमला. तो पोलीस असल्यासारखं भासवलं जातं आणि त्याच्या अकाउंट मधले पैसे जे आहेत तर ते ट्रान्सफर केले जातात. त्याच्यानंतर आहे त्याच्यात अजून पण एक केस केली जाते की जसं की बँक जी आहे तर ती फ्रॉडुलंट बँक आहे, तर त्याच्यामुळे तुमचे पैसे जे आहेत तर ते सेफ ठिकाणी ठेवायला पाहिजेत. त्यामुळे बँक मधनं सगळे पैसे विड्रॉ करायला सांगितले जातात विक्टमला आणि त्याच्यानंतर ते पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यासाठी तो पर्सन ते पैसे घेऊन जातो आणि गायब होतो. त्याच्यानंतर आहे पॉन्झी. पोन्झी ही इन्व्हेस्टमेंट स्कीम्स असतात वेगवेगळ्या की ज्याच्यामध्ये शॉर्ट पिरियड मध्ये तुम्हाला हाय डिव्हिडंड किंवा हाय रिटर्न्स मिळणार असतात आणि सुरुवातीच्या पिरियडला ते तसे मिळतात पण म्हणजे पैसे डबल करून मिळण्याच्या ज्या स्कीम्स आपण ऐकतो मार्केटमध्ये बरेच स्कीम्स अवेलेबल असतात अशा फ्रॉड्युलंट. तर समजा पर्सननी 5,000 रुपये इन्व्हेस्ट केले, महिन्याभरामध्ये त्याला त्याचे 10,000 रुपये मिळाले. ठीक आहे, आता पहिल्या वेळेला त्याला पैसे मिळाले म्हणून तो दुसऱ्या वेळा काय करणार आहे, पहिल्यांदा 5,000 टाकले होते, मग काय करणार आहे 25,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे, मग त्याला 50,000 रुपये रिटर्न मिळतात. मग आता 50,000 रुपये पण रिटर्न मिळाले, मग पर्सन काय करणार आहे, लॅक्स मध्ये इन्व्हेस्ट करायला जाणार. जे पैसे त्याला रिटर्न मिळत नाहीत, लॅक्स किंवा करोड मध्ये सुद्धा पैसे इन्व्हेस्ट केले जातात. त्याच्यानंतर आहे पिरामिड. पिरामिड मध्ये अन इन्व्हेस्टमेंट फ्रॉड इन विच अ इंडिव्हिज्युअल इज ऑफर्ड अ डिस्ट्रीब्युटरशिप ऑर फ्रँचाइज टू मार्केट अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. द प्रमोटर ऑफ द पिरामिड रिप्रेझेंट्स all through marketing of the product will result in profit. Large profit will be earned by the sale of franchises. Pyramid madhe hi chain asti, theek hai, okay, distributor ji, franchises ji ani individual ji, ki tanni te product sell karayche tyachatun revenue generate karaycha ani tyachyavar kahi schemes astat ki tumhala tyachatna paise manje रिफंड मिळणार काही अमाऊंट ऑफ मनी, त्याच्यानंतर किंवा काही कुपन्स सुद्धा दिले जातात पण ते पण वर्थलेस असतात. ठीक आहे, तर ह्या स्कीम मध्ये फ्रँचायझीजना इन्वॉल्व केलं जातं आणि जेव्हा हा सगळा स्कॅम ओपन होतो तेव्हा मेन पर्सन पळून जातो आणि मग जे उरलेले पर्सन आहेत की जे सिरियसली वर्क करत असतात तर ते इन्व्हेस्टिगेशन फेस करायला लागतात. त्याच्यानंतर आहे क्विक चेंज. क्विक चेंज मध्ये विक्टम काय करतो की आपण टीव्ही मध्ये जनरली बघितलं असेल की एखादे पत्त्यावर म्हणा किंवा ग्लासच्या खाली काहीतरी पैसे ठेवून वगैरे ते 3 ग्लासेस जे आहेत तर ते फिरवले जातात किंवा पत्ते फिरवले जातात आणि त्यांनी ज्या ग्लास खाली किंवा ज्या पत्त्यांवर पैसे लावलेत तर तो आयडेंटिफाय करायला सांगितलं जातं आणि खर तर तो त्यावेळेला चेंज केला जातो विक्टमचं लक्ष नसताना. क्विक चेंज, ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला ते पैसे कधीच परत मिळत नाहीत. हा जुगारासारखाच प्रकार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे शेल गेम. शेल गेम मध्ये मोठमोठ्या बेट आहेत तर त्या लावल्या जातात आणि बेट्स जे आहे तर ती सगळ्यात शेवटी कोण जिंकतं तर ऍक्टर जिंकतो. सेम जसं क्विक चेंज जसं सांगितलं तसं ह्या बेटिंग मध्ये बाकीचे गेम्स जे आहेत तर ते सुद्धा येतात.
जसं कार्ड्सचा गेम सांगितला की ते चेंज करत असतात कार्ड आणि त्याच्यातून आयडेंटिफाय करायचं असतं. त्याच्यानंतर युटिलिटीज, इम्पर्सोनेटर्स, ऍक्टर इम्पर्सोनेट्स युटिलायझेस एम्प्लॉईज बाय वेअरिंग जम्प सूट्स विथ नेम टॅक्स. ऍक्टर अप्रोचेस विक्टम टू स्टोरी अबाउट गॅस लीक ऑर इलेक्ट्रिकल सर्ज टू गेन एंट्री टू द होम अँड व्हॅल्युएबल्स टेकन बाय ऍक्टर. की गॅस किंवा इलेक्ट्रिसिटी मध्ये प्रॉब्लेम आहे सांगितलं जातं आणि घरामध्ये येऊन पूर्ण कंपनीचे कपडे वगैरे असतात, जंक सूट असतो तो, आणि घरामध्ये येऊन ज्वेलरी जी असेल तर ती घेऊन जातात. त्याच्यानंतर आहे VCR स्कॅम. VCR स्कॅम मध्ये नवीन टेलिव्हिजन किंवा VCR जे आहेत तर ते खूप लो कॉस्टला सेल केले जात आहेत म्हणून दाखवलं जातं. ऍक्च्युअल प्रोडक्ट जे दाखवले जातं तर जेव्हा पॅकिंग करून दिलं जातं आणि पॅकिंग अनबॉक्स केलं जातं तर त्याच्यामध्ये काय असतात, रॉक असतात, ठीक आहे, रिकामा असतो तो VCR. त्याच्यानंतर आहे वेस्ट आफ्रिकन इन्व्हेस्टमेंट स्कॅम. ऍक्टर टार्गेट्स बिझनेसेस अँड ऑप्टेन बिझनेस बँक अकाउंट इन्फॉर्मेशन फ्रॉम विच ऑल फंड्स आर लेटर विथड्रॉन. बँक अकाउंट इन्फॉर्मेशन जी आहे तर ती घेतली जाते. बिझनेस रिलेटेड स्कॅम आहे हा, की बिझनेस पर्पजसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी त्याला तयार केलं जातं आणि त्याच्या अकाउंटमधनं मनी विथड्रॉ केला जातो. आता 22 प्रकारचे स्कॅम बघितले आपण की जे व्हाईट कॉलर स्कॅम्स आहेत. आणि तरी सुद्धा सायबर क्राईम जो आहे तर तो त्याच्यासारखे क्राईम परत आपण मिस केलेले आहेत. त्याच्या आता ऑर्गनाइज क्राईम बघूया. ऑर्गनाइज क्राईम इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल आयदर लोकल, नॅशनल, ओरिएंटेशनल दॅट एंगेज इन क्रिमिनल एंटरप्राइजेस फॉर प्रॉफिट. दी रॅशनल एट बिहाइंड वाय दे आर फॉर्म वेरियस बिकॉज दे मे बी पॉलिटिकली मोटिवेटेड, फायनान्शियली मोटिवेटेड और एन ऑर्गनाइज क्रिमिनल गँग. की ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल असतील, मग ते लोकल असतील किंवा नॅशनल असतील, ठीक आहे, त्यांचा एक अख्खा ग्रुप असतो की जेणेकरून ते जेव्हा विक्टमला टार्गेट करतात तेव्हा अख्खं कंपनी जी आहे तर ती त्यांना खरी वाटते किंवा स्कीम्स ज्या आहेत तर त्या खऱ्या वाटतात. आपण मूवीमध्येच पण हे फ्रॉड बघतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ऑफिस पण दाखवलं जातं, तिथे वर्क करणारे लोक, तिथला ऍड्रेस असेल, मग त्यांचे क्लायंट्स असतील, एक्सेट्रा, आणि मग अशा पद्धतीने त्या लोकांना फसवलं जातं. ऑर्गनायझेशन मध्ये तीन प्रकारचे लोक असतात, तीन पद्धतीने केलं जातं. पहिलं आहे फॅमिली. फॅमिलीमध्ये त्याचेच फॅमिली मेंबर जे आहेत तर ते इन्वॉल्व असतात त्या पूर्ण क्राईम मध्ये, त्या स्कॅम मध्ये, आणि मग ते ट्रॅडिशन आणि कल्चर बनतं त्यांचं. त्याच्यानंतर आहे सेकंड जे आहे तर ते थ्रू बिझनेस बिझनेस ग्रुप मध्ये ते तयार होतं. लाईक एखाद्या ऑफिसमध्ये सिनियर पर्सन असेल, त्याच्या हाताखाली काम करणारा पर्सन असेल, त्याचे सबॉर्डिनेट्स असतील, त्याच्यानंतर न्यू जॉईनी असेल, मग त्यांना प्रेशराइज करून किंवा त्यांना त्या मॅनिप्युलेटिव्ह प्रॅक्टिसेसमध्ये इन्वॉल्व्ह करून त्यांचा ग्रुप तयार केला जातो आणि मग ते स्कॅम केले जातात. त्याच्यानंतर थर्ड पर्सन जे आहे तर नेटवर्क इज फॉर्म इज थ्रू गँग. की गँग्स जे असतात त्यांच्याकडून नेटवर्क फॉर्म केलं जातं. की आपण बदमाश कंपनी सारखा जर मूवी बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण गँग असते की जी स्कॅम करते तो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल क्राईम्स. पॅटर्न क्लायंट नेटवर्क. आता ह्याच्यामध्ये हायरार्की इज बेस्ड ऑन नॅचरली फॉर्मिंग
फैमिली सोशल कल्चर कल्चरल ट्रॅडिशन्स की ॲक्च्युअल फॅमिली जी आहे तर तिला इन्वॉल्व केलं जातं. जसे माफिया जे आपण बघतो तर त्यांच्या फॅमिलीज कम्प्लीट त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात त्यांच्या ह्या सगळ्या क्राईममध्ये आणि सेकंडरी बिझनेस प्रॅक्टिसेसमध्ये. त्याच्यानंतर टाईटनेट लोकस ऑफ दी ॲक्टिव्हिटी ऑर लेबर. त्याच्यानंतर फ्रॅटर्नल ऑर नेपोटिक्स व्हॅल्यू सिस्टीम, पर्सनलाइज ऍक्टिव्हिटी इन्क्लुडिंग फॅमिली रायव्हलरीज, टेरिटोरियल डिस्प्युट, रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग ऑफ फॅमिली मेंबर्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर इंट्रिच बिलीफ सिस्टीम, रिलायन्स ऑफ ट्रेडिशन्स, कम्युनिकेशन अँड रूल एन्फोर्समेंट मेकॅनिझम डेव्हलपमेंट ऑर ऑन ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, सोशल एटिकेट, हिस्ट्री ऑफ क्रिमिनल इन्वॉल्वमेंट अँड कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग. हे सगळं त्या ऑर्गनायझेशनल क्राईममध्ये इन्वॉल्व केलं जातं की फॅमिलीला किंवा फॅमिली मेंबर्सना जे आहे तर त्यांची कल्चरल ट्रॅडिशनॅलिटी असू शकते किंवा त्यांना त्या पद्धतीने ट्रेन केलं जातं. ऑर्गनायझेशनमध्ये बघायला गेलं तर नंबर ऑफ एम्प्लॉईज जे आहेत तर ते जास्त दाखवले जातात. त्यांचे हेल्थ इन्शुरन्स असतील, मेडिकल इन्शुरन्स असतील किंवा त्यांच्या सॅलरीज ज्या आहेत तर त्या फेक दाखवल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ब्युरोक्रॅटिक ऑर कॉर्पोरेट ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स अथॉरिटी स्ट्रक्चर अँड एक्सटेन्सिव्ह डिव्हिजन ऑफ लेबर बिटवीन क्लासेस विद इन द ऑर्गनायझेशन, मेरिटोक्रॅटिक अँड दॅट इट्स अपोजिट कल्चर ऑर सोशल ऍट्रिब्यूट, रिस्पॉन्सिबिलिटीज कॅरीड आउट इन अन इम्पर्सनल मॅनर, एक्सटेन्सिव्ह रिटन रूल्स रेग्युलेशन, टॉप डाऊन कम्युनिकेशन अँड रूल एन्फोर्समेंट मेकॅनिझम. However, this model of operation has some flaws like maintaining written records, jeopardize the security of organization and release on increased security measurement. Kiva ekhadachi death kiva accident cases je ahet tar tya internal power ne support karun dramatically highlight and kela jata. आता कॉर्पोरेट ऑपरेशन्स जर बघायला गेले तर त्याच्यामध्ये अथॉरिटी स्ट्रक्चर जे आहे तर ते कॉम्प्लेक्स असतं या ऑपरेशन्समध्ये की फ्रॉडिलंट पर्सनची जी लिंक असते तर ते त्यांचे डिसिजन्स जे आहेत तर ते फॉलो करतात. त्याच्यानंतर काही कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते फॉलो करत नाहीत पण दाखवताना किंवा डॉक्युमेंटेशन तयार करताना सगळं लीगल वर्क जे आहे तर ते तयार केलं जातं. त्याच्यामुळे ते त्याच्यात लगेच अडचणीत येत नाहीत किंवा ते दिसून येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मेजर कॉर्पोरेट स्कॅम्स इन इंडिया. तर त्याच्यात दोन टाईप बघणार आहोत. टॉप बिगेस्ट कॉर्पोरेट स्कॅमर्स इन इंडिया. आधी स्कॅमर्स बघणार आहोत. फर्स्ट नेम जे आहे तुमच्या ओळखीच आहे बिझनेस टायकून विजय माल्या. ही इज इन द न्यूज फॉर फेलिंग टू रिपे द नियरली रुपीज 7000 करोड्स टू व्हेरियस बँक्स अँड हिज सबसिक्वेंट फ्लेइंग फ्रॉम इंडिया. ही इज स्टील अनक्लिअर वेदर माल्या विल बी रिटर्निंग टू इंडिया ऑर हाऊ द बँक्स विल रिकवर द ह्यूज अमाऊंट ऑफ अमाऊंट ही Always, them if he does come back. विजय माल्याची केस तुम्हाला माहितीये की त्यांनी वेगवेगळ्या बँकांकडून घेतलेलं जे कर्ज होतं जवळजवळ 60,000 करोड रुपयांचं तर ते सगळ्या बँकांना बुडवून विजय माल्या काय झाला फरार झाला इंडियामधून. आता हा सगळ्यात मोठा स्कॅमर आणि फ्रॉडुलंट पर्सन होता कारण त्याच्यानंतर त्याचे कंपनीज आहेत तर त्या सुद्धा सेल केल्या गेल्या पण तरी सुद्धा तो
मनी रिकवर होत नाहीये. अजूनही माहिती नाहीये ती केस सुरू आहे की तो पुन्हा कधी इंडियामध्ये येईल आणि मग त्याच्याकडून ते पैसे वसूल केले जातील. त्याच्यानंतर आहे सुब्रता रॉय, सहारा. सहारा ग्रुप चेअरमन सुब्रता रॉय अँड विजय मल्ल्या हॅड अ लॉट इन कॉमन. बोथ सक्सेसफुल बिझनेसमॅन हॅड अ पॅशन फॉर स्पोर्ट्स. The two also had their own IPL team, Sahara Pune Warriors and Royal Challengers Bangalore. In fact, the duo jointly owns the Sahara Force India Formula One team. Sahara Group was accused of failing to refund over 20,000 crore to its more than 30 million small investors, which is collected through two utilized companies of Sahara. In 2011, SEBI ordered Sahara to refund his money to the investor as the issue was not in compliance with the requirements applicable to the public offering of securities. Roy was arrested in 28th February 14, still remains behind bars as an under trial. His proposal to settlement of matter was rejected by the court and SEBI. आता सुब्रता रॉय हा पण विजय मल्ल्या सारखाच आहे की त्यांनी स्पोर्ट्स मध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. दोन दोन टीम्स ज्या आहेत तर त्या त्यांनी परचेस केल्या होत्या. इंडियन टीम्स ज्या आहेत त्या IPL तर त्याच्यामध्ये त्यांनी जे इन्व्हेस्टमेंट केले होते किंवा त्याचे जे स्मॉल इन्व्हेस्टर्स होते तर त्यांना त्यांनी पैसे परत दिले नाहीत. तर ते 20,000 crore फ्रॉड जो आहे तर तो त्याच्या नावावर आहे. त्याच्यानंतर आहे रामलिंगा राजू, सत्यम कम्प्युटर्स. हा पण फ्रॉड खूप गाजलेला आहे की त्याने सत्यम कम्प्युटर्स नावाची फर्म उभी केली होती आणि त्याच्यानंतर त्याचा रेव्हेन्यू जो आहे तर तो फेक दाखवला होता. त्याचं प्रॉफिट मार्जिन फेक दाखवले होते आणि त्याने जवळजवळ जो घोटाळा केला होता तर तो 7,200 crore होता. त्याच्यानंतर सुदीप्ता सेन, सरडा चिट फंड. Sarad, a group which is ran a cheat fund in West Bengal, had collected around 200 to 300 billion from investors with a promise of high return on their investment. त्यांचे जे investment वर high returns द्यायचे होते तर त्याच्या ऐवजी त्यांनी ते पैसे जे आहेत इन्व्हेस्टर्सचे तर ते काय केले, त्याच्यामध्ये फ्रॉड केला आणि तो फ्रॉड जवळजवळ 2060 to 2400 crore फ्रॉड होता. त्याच्यानंतर आहे केतन पारेख. पारेख वॉज इन्वॉल्व इन सर्क्युलर ट्रेडिंग अँड स्टॉक मॅन्युप्युलेशन थ्रू 1999 to 2001 इन द होस्ट ऑफ कंपनी. ही बोरो फ्रॉम बँक्स लाईक ग्लोबल ट्रस्ट बँक अँड माधवपुरा मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक अँड मॅन्युप्युलेटेड होस्ट ऑफ स्टॉक्स पॉप्युलरली नोन एज K10 स्टॉक्स. केतन भारेखने काय केलं की 99 to 1000 मध्ये त्यांनी कंपनीज वरून बँकेकडून पैसे बॉरो केले होते स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी. आणि वेगवेगळ्या ग्लोबल ट्रस्ट बँक असेल, माधवपुरा मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक आहे, तर त्यांच्याकडून पैसे घेतले होते आणि नंतर ते पैसे जे आहेत तर ते त्यांनी सगळे स्टॉक मार्केटमध्ये मॅन्युप्युलेशन केलं, ट्रेडिंग केलं आणि पैसे रिटर्न केले नाहीत, ते पैसे सगळे बुडवले. त्याच्यानंतर आहे राम सुमिरन पाल,
Speak Asia. Speak Asia was an online trading company founded by Ram Sumiran Pal and his brother. Pal and his associates docked at least 24 lakhs invested for rupees 2,200 crore in scam extending to Singapore, Italy, Brazil, among others. आता याने काय केलं होतं की एक नवीन कंपनी ऑनलाईन ट्रेडिंग कंपनी ओपन केली होती त्याच्या भावासोबत की ज्याच्यामध्ये शेअर ट्रेडिंग करता येतं. आता त्याच्यात जवळजवळ 24 लाख इन्व्हेस्टर्सनी पैसे गुंतवले होते ट्रेडिंगमध्ये आणि जवळजवळ म्हणजे बाकीच्या देशांमध्ये पण ग्लोबल कंपनी आहे हे प्रोफाईल दाखवून त्यांनी इन्व्हेस्टर्सना अप्रोच केलं आणि त्याच्यामुळे ते 24 लाख इन्व्हेस्टर्स जमा झाले आणि त्या सगळ्यांचा पैसा जो आहे तर तो यांनी काय केला स्वतःच्या खिशात घातला आणि तो जवळजवळ 2,200 कोटी रुपये इतके होते. त्याच्यानंतर आहे बिगेस्ट स्कॅम्स इन इंडिया. आपण स्कॅमर्स बघितले आता स्कॅम्स 2G scam. 2G scam म्हणजे काय झालं होतं नक्की तर 2G ची परमिशन जी द्यायला लागते टेलिकम्युनिकेशन कंपनीजना तर राजा ए राजा म्हणून जो मंत्री होता टेलिकॉम मिनिस्टर तर त्याने त्याच्या फेवर मध्ये असणाऱ्या कंपन्यांना 2001 ला जी प्राइस होती 2G लायसन्सिंगची तर तीच प्राइस 2008 ला सुद्धा ऍप्लिकेबल केली आणि त्याची डेट जी आहे म्हणजे जर 10 दिवस जर असतील एखादं टेंडर भरण्यासाठी लायसन्सिंगसाठी बजेट फिक्स करून घेण्यासाठी तर त्यांनी काय केलं की 9 दिवस आधीची डेट टाकली म्हणजे मॅनिप्युलेट केली डेट की जेणेकरून त्याच्या फेवरमध्ये असलेले जे टेलिकॉम कंपनीज आहेत तर तेवढेच अप्लाय करू शकतील आणि तेवढ्यांनाच लायसन्स मिळेल आणि त्याच्यामुळे जवळजवळ 1.76 लाख करोडचा लॉस जो आहे तर तो गव्हर्नमेंटला झाला इंडियन गव्हर्नमेंटला टेलिकॉम इंडस्ट्रीमधून आणि हा सगळा कॅगचा रिपोर्ट नंतर बिल्ड झाला आणि अजून सुद्धा त्याच्यावर सीबीआय चौकशी जी आहे तर ती सुरू आहे. त्याच्यानंतर आहे कॉमनवेल्थ गेम स्कॅम्स. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये जे आहे तर त्याच्यात जवळजवळ 7 करोड कोटीचा स्कॅम झाला. त्याच्यातली फक्त हाफ अमाऊंट जी आहे तर ती स्पेंड केली गेली होती त्या स्पोर्टसाठी त्यांच्या त्यासाठी लागणाऱ्या इक्विपमेंटसाठी आणि बाकीचे मनी जे होते तर त्याचा काहीच हिशोब नव्हता. ठीक आहे 2010 मधली गोष्ट आहे ही. त्याच्यानंतर आहे तेलगी स्कॅम. तेलगी स्कॅम मध्ये अबुल करीम तेलगी नावाचा मास्टर माइंड होता तर त्याची आयडिया ही होती की तो खोटे बनावट स्टॅम्प पेपर्स जे आहेत तर ते बनवायचा किंवा बँक किंवा अदर इन्स्टिट्यूशन्सचे पेपर जे आहेत तर ते बनवायचा आणि पूर्ण 12 स्टेटमध्ये त्याचा हा बिझनेस आहे तर तो चालायचा आणि त्याच्यामुळे त्याने जवळजवळ 20,000 करोड रुपयेचा स्कॅम केला होता या सगळ्या गोष्टींमधून. नेक्स्ट आहे सत्यम स्कॅम. सत्यम स्कॅम मध्ये मगाशी जसं रामालिंगराजूचं नाव घेतलं होतं तर सत्यम कम्प्युटरचा स्कॅम काय होता की त्यांनी ती कंपनी ओपन केली होती त्याने आणि त्याच्या भावाने. त्याच्यानंतर रामालिंगराजूला इंटरेस्ट होता तर तो रिअल इस्टेट बिझनेसमध्ये
म्हणून त्याने अजून लँड असेल, बिल्डिंग असेल तर त्या परचेस करायला सुरुवात केल्या. त्याच्यानंतर मेट्रोचा प्रोजेक्ट जो आहे तर तो कुठल्या लँडच्या इथून होणार आहे तर हे त्याला माहीत होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या आसपासच्या लँड परचेस करायला सुरुवात केली. त्याला पैसे कमी पडायला लागले आणि त्याने आणि त्याच्या भावाने अशा अनेक कंपन्या तयार केल्या. जवळजवळ 250 का 350 कंपन्या त्यांच्या होत्या आणि त्या कंपन्यांचे चेअरमन जे आहेत तर ते त्यांच्या शेतांमध्ये काम करणारे कामगार आहेत. त्यांना कंपनीचं चेअरमन दाखवलं होतं किंवा फ्रेंड्स आणि फॅमिली रिलेटिव्ह जे आहेत तर त्यांच्या नावावर त्या कंपन्या होत्या. ठीक आहे, तर त्याचे सगळे फंड्स जे आहेत सत्यम मधले तर तो रिअल इस्टेट मध्ये वापरायला लागला, जेणेकरून त्याला जेव्हा प्रॉफिट होईल तर तेव्हा तो हे फंड इथे फुलफिल करून टाकेल. ऍक्च्युअल आणि मॅनिप्युलेटिव्ह फंड्स मधला डिफरन्स, जसजसा वेळ जात गेला तसतसा ह्याच्यातला डिफरन्स जो आहे तर तो ह्यूज होत गेला. आणि सत्यम मधली इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी त्याने काय केलं की जर समजा 600 करोड प्रॉफिट झालं असेल तर त्याने ते प्रॉफिट 6000 करोड दाखवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये सत्यम कम्प्युटर टॉप लेवलची कंपनी दिसायला लागली आणि इन्व्हेस्टर्सनी जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये. आणि हा पैसा तो स्वतःच्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरायला लागला. आणि 2008 रिअल इस्टेट जे मार्केट जेव्हा डाऊन झालं आर्थिक मंदीमुळे तर तेव्हा हा स्कॅम उघडकीला आला आणि त्यांनी फ्रॉड केलेला जो मनी होता किंवा डॉक्युमेंटेशन केलं होतं की जे ऍक्च्युअल प्रॉफिट दाखवलं होतं आणि जे रिअल प्रॉफिट होत सॉरी ऍक्च्युअल प्रॉफिट जे तो दाखवत होता आणि रिअल प्रॉफिट होतं तर त्याच्यातला डिफरन्स 7200 करोडचा होता. ठीक आहे, सत्यम कम्प्युटर स्कॅम. त्याच्यानंतर बफर स्कॅम. बफर स्कॅम पण तुम्हाला ऐकून माहिती असेल की तेव्हा राजीव गांधी पीएम होते आणि आपल्या आर्मीसाठी किंवा डिफेन्स मध्ये आपल्याला बफर्स हवे होते तर त्याच्यासाठी त्यांनी ज्या माणसाला सिलेक्ट केलं होतं मिडल पर्सन म्हणून तर तो त्यांचाच रिलेटिव्ह होता आणि त्या स्कॅम मध्ये त्यांनी कॉस्ट हाय कॉस्ट जी आहे तर ती लावली होती. ठीक आहे, हा पण स्कॅम तुम्हाला माहीत असेल. त्याच्यानंतर आहे ती फॉडर स्कॅम. हा पण पॉलिटिकल स्कॅम होता. चारा घोटाळा, दी फेमस 1996 फॉडर स्कॅम ऑल्सो फेमस नोन एज चारा घोटाळा स्कॅम इन्व्हॉल्व वोपिंग अमाऊंट ऑफ रुपीज 950 करोड. दी फॅब्रिकेटेड केस इन्व्हॉल्व टेकिंग रिइंबर्समेंट फ्रॉम दी स्टेट ट्रेजरी दॅट इन्क्लुडेड ॲनिमल हजबंडरी इक्विपमेंट मेडिसिन अँड फॉडर फॉर vast herds of fictitious livestock. या स्कॅम मध्ये जे पशुपालनाच्या रिलेटेड ज्या स्कीम्स होत्या जे इक्विपमेंट्स असतील किंवा चारा प्रोव्हाइड केला जात होता तर त्याच्यात 950 करोडचा घोटाळा केला गेला होता. ऍक्च्युअली तो चारा किंवा त्याच्यात तितके इन्व्हेस्टर्स केले गेले नव्हते, तेवढा तो चारा असेल किंवा काय तर ते पोहोचलं नव्हतं. ठीक आहे, त्या पर्सन पर्यंत रिगार्डिंग पर्सन पर्यंत. त्याच्यानंतर आहे हवाला स्कॅन्डल. हवाला स्कॅन्डल जे होत तर ते $18 मिलियन स्कॅन्डल होत. हवाला म्हणजे ट्रस्ट. ठीक आहे, आता केस अशी होती की जैन ब्रदरने हा स्कॅन्डल केला होता की एखादा पर्सन जर US मध्ये काम करत असेल, ठीक आहे, त्याचा व्हिसा
कॅन्सल होतो. ट्रॅव्हलिंग व्हिसा वर जाऊन पर्सन काम करत असेल तिथे, 3 महिन्यानंतर त्याचा व्हिसा कॅन्सल झाला, तर तो पर्सन व्हिसा अप्लाय करत नाही पुन्हा किंवा रिन्यू करत नाही. तो पर्सन तिथेच असतो, पण त्याचं काही ना काहीतरी काम करून तो काय करतो, घरी पैसे पाठवत असतो. तर ते पैसे कसे पाठवणार, कारण जर बँकिंग थ्रू पैसे पाठवले तर त्यासाठी पॅन कार्ड आहे, आयडेंटिफिकेशन प्रूफ आहे, मग हे पैसे कुठून आले हे सगळं दाखवायला लागणार. मग त्याच्यामुळे हवाला स्कॅन्डल हे असं स्कॅन्डल होतं की जे आता मिक्स्टर एक्स जर असेल तर मिक्स्टर एक्सला इंडियामध्ये त्याच्या रिलेटिव्हला पैसे पाठवायचे, त्याच्या फॅमिलीकडे पैसे पाठवायचे. तर मिस्टर एक्स US मध्ये हवाला स्कॅन्डलचा जो एजंट असेल त्याला जाऊन भेटणार, त्या एजंटला तो ते पैसे देणार, तो एजंट त्याचे जे काही कमिशन असेल ते त्याला सांगणार, ठीक आहे. ते पैसे तो पर्सन इंडियामधल्या एजंटला देणार, इंडियामधल्या एजंटला त्याचा पासवर्ड किंवा कोडवर्ड देणार, ठीक आहे. त्याच्यानंतर हा कोडवर्ड जो आहे तर तो मिस्टर एक्सला माहीत असणार, मिस्टर एक्सने दिलेला कोडवर्ड आहे हा. मिस्टर एक्स काय करणार, फॅमिली मेंबरला तो कोडवर्ड सांगणार, फॅमिली मेंबर इंडियामधल्या एजंटकडे जाणार, त्याला तो कोडवर्ड असेल किंवा जे काय त्यांचं खून किंवा बाकीचं नंबर्स काय ठरलेले असतील ते सांगणार. मग तो इंडियामधला एजंट काय करणार की त्या पर्सनला त्याचे पैसे जे मिस्टर एक्सने पाठवलेत ते देणार, आणि त्याचे फीज जे असतील त्याचं कमिशन जे आहे तर ते चार्ज करणार. आता या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही टॅक्स जे आहे तर ते पे केलं जात नव्हतं, हा पैसा काळा पैसा आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे हवाला स्कॅन्डल जे आहे अजूनही एक्झिस्ट करत, ठीक आहे. हवाला स्कॅन्डल जैन ब्रदर्स 1995 समोर आलं, ठीक आहे, आणि त्याच्यात $18 मिलियन घोटाळा झाला होता. एवढे पैसे जे आहेत तर ते ब्लॅक मनी म्हणून जनरेट झाले होते, कारण त्याचा कुठलाच हिशोब नव्हता राहिला. त्याच्यानंतर IPL स्कॅम तुम्हाला माहितीये की ललित मोदी जेव्हा ओके मॅच फिक्सिंग केलं गेलं होतं, ठीक आहे, 3 टीममध्ये, तर तो स्कॅम 70 करोडचा घोटाळा होता. त्याच्यानंतर आहे हर्षद मेहता आणि केतन पारेख, माहिती केतन पारेख मगाशीच बघितलं आपण. हर्षद मेहता तुम्हाला माहित असेल काही महिन्यांपूर्वीच त्याची वेब सिरीज पण आली की ज्याने स्कॅम नावाची, की त्यांनी कशा पद्धतीने घोटाळा केला होता, त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला ती केस कळू शकेल. तर हर्षद मेहतानी 4000 करोडचा स्कॅम केला होता, तर केतन पारेखने 1000 करोडचा स्कॅम केला होता. की ते काय करायचे, कोऑपरेटिव्ह बँक कडून पैसे घ्यायचे, ते पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, दुसऱ्या कोऑपरेटिव्ह बँक मधून पैसे घ्यायचे, आधीच्या बँकेमध्ये पैसे जमा करायचे, आणि असं करत 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 त्यांनी बरेच पैसे जे आहेत तर ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले होते आणि मार्केट अपला नेलं होतं अगदी. त्याच्यानंतर सिटी बँक स्कॅम, सिटी बँक स्कॅम मध्ये मिस्टर शिवराज पुरी म्हणून जो पर्सन होता मॅनेजर, तर रिलेशनशिप मॅनेजर गुरगाव ब्रँच, तर त्याने बँकेची स्कीम आहे असं म्हणजे खोटी स्कीम दाखवून अनेक लोकांना त्याच्यात इन्व्हेस्ट करायला लागले आणि लावलं, आणि ते सगळे पैसे त्यांनी स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, आणि त्याच्यानंतर मग अनेक कंप्लेंट्स यायला लागल्या. तेव्हा हा स्कॅम उघडकीला आला की अशा कुठल्याच पद्धतीची स्कीम जी आहे तर ती बँकेची नाहीये, आणि मग त्याच्यामध्ये हा फ्रॉडुलंट पर्सन जो आहे तर तो सापडला.
ठीक आहे, तर बाकीचे पॉइंट्स आहेत तर ते नेक्स्ट लेक्चरला बघूया.